नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या यूट्यूब चॅनलवर येत्या तीस एप्रिलला होणाऱ्या संयुक्त गट ब आणि गटक पूर्व परीक्षेसाठी आम्ही चालू घडामोडींची एक महा सिरीज घेऊन आलो आहोत ज्यामध्ये सतरा ते सत्तावीस एप्रिल दरम्यान मे दोन हजार बावीस ते एप्रिल दोन हजार तेवीसपर्यंतच्या पर्यंतच्या चालू घडामोडींवरील महत्त्वाचे प्रश्नोत्तरे घेणार आहोत तसेच या चॅनलवर आम्ही दोन हजार मध्ये येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाच्या प्रश्नोत्तरांचे सराव सिरीज देखील घेत असतो त्यामध्ये इतिहास भूगोल अर्थशास्त्र राज्यशास्त्र विज्ञान आणि चालू घडामोडींवरील व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील ते व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण पाहणार आहोत मार्च दोन हजार तेवीसमधील मधील चालू घडामोडी आणि त्यावरील सराव प्रश्नोत्तरे आता सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक एक पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हुबळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक राज्यातील हुबळी येथील श्री सिद्धारुळा रेल्वे स्थानकावर दीड किलोमीटरचा जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म समर्पित केला पंतप्रधानांच्या कर्नाटक दौऱ्यात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीत व्यासपीठाचे उद्घाटन करण्यात आले हे लक्षात घेण्यासारखे आहे की भारतीय रेल्वे दक्षिण पश्चिम रेल्वे क्षेत्र हुबळी आता सर्वात लांब प्लॅटफॉर्म असण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे प्रश्न क्रमांक दोन भारतातील पहिली मिथेनॉलवर चालणारी बस कोणत्या शहरात सुरू करण्यात आली या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बेंगलुरु बेंगलुरु मध्ये चालणाऱ्या पहिल्या बसचे अनावरण केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले बेंगलुरु मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन नीती आयोग इंडियन ऑइल कंपनी आणि अशोक लेलँड हे उपक्रम राबवण्यासाठी एकत्र काम करत आहेत ज्याचा उद्देश प्रदूषकांची पातळी कमी करणे हा आहे प्रश्न क्रमांक तीन फायनान्शियल असिस्टंट टू व्हेटरन ॲक्टर्स योजनेअंतर्गत दिग्गज कलाकारांना आर्थिक सहाय्य प्राप्त करण्यासाठी किती वयाची अट घालण्यात आली आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार साठ वर्षे किंवा त्याहून अधिक सांस्कृतिक मंत्रालयामार्फत फायनान्शियल असिस्टंट टू वेटरन्स ऍक्टर्स ही योजना सुरू करण्यात आली देशातील साठ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या दिग्गज कलाकारांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालय दिग्गज कलाकारांसाठी आर्थिक सहाय्य म्हणजेच पूर्वीची पेन्शन आणि कलाकारांना वैद्यकीय मदत योजना नावाने एक योजना जाहीर केली आहे प्रश्न क्रमांक चार अटल इनोव्हेशन मिशनने एअीएल सारथी लाँच केली आहे एअरटीएलचा फुल फॉर्म काय आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अटल टिंकरिंग लॅबोरेटरी अटल इनोव्हेशन मिशन भारतभरातील शाळांमध्ये तरुणांच्या मनात जिज्ञासा सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती वाढवण्यासाठी अटल टिंकरिंग लॅबोरेटरीज एल स्थापन करत आहे आजपर्यंत एमने अटल टिंकरिंग लॅब स्थापन करण्यासाठी दहा हजार शाळांना निधी दिला आहे एआयम एटीएलचे कार्य कार्यप्रदर्शन वाढवण्यासाठी आणि इच्छित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी साधने आणि फ्रेमवर्क विकसित करून ही परिसंस्था सतत मजबूत करत आहे एरटेल सारथी हा एक असाच उपक्रम आहे नावाप्रमाणेच सारथी एक सारथी आहे आणि एटेल सारथी एल्स कार्यक्षम आणि प्रभावी होण्यास सक्षम करेल प्रश्न क्रमांक पाच आशियातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय अन्न आणि आदरातित्य मेळा आहार दोन हजार तेवीस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडला या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दिल्ली आशियातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय अन्न आणि आधारातिथ्य मेळा दिल्लीत पार पडला आहार दोन हजार तेवीसचे चे उद्दिष्ट होती जे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण आणि इतर संस्थांच्या मदतीने एकत्रित केले गेले आहे प्रमुख मुद्दे भारतातील सर्वात मोठ्या चार दिवसाच्या पाककृती कार्यक्रमाला आहार दोन हजार तेवीस असे म्हणतात जेथे घाऊक विक्रेते केटरर्स हॉटेलवाले आणि रेस्टॉरंट मालक सर्वोत्तम अन्न आधारातिथ्य आणि उपकरणे तसेच उद्योगाच्या ट्रेंडचे मूल्यांकन करण्यासाठी एकत्र येतात मेळ्याच्या प्रमुख कार्यक्रमात पाक कला आर्ट इंडिया डब्ल्यू एस एस प्रमाणे ज्युरी सदस्य भारत आणि परदेशातील पाचशेहून अधिक स्वयंपाकींच्या कौशल्यांचे मूल्यांकन करतील इतर शेपना त्यांची कौशल्य आणि क्षमता प्रदर्शित करण्याची संधी असेल तर प्रसिद्ध शेप त्यांचे काही उत्कृष्ट पदार्थ बनवतील प्रश्न क्रमांक सहा ऑप्टिकल फायबर केबल सारख्या के भूमिगत उपयुक्त मालमत्तेचे नुकसान होऊ नये म्हणून भारतात कोणते ॲप लाँच केले गेले आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कॉल बिफोर यू डीग पंतप्रधान मोदींनी नुकतेच कॉल बिफोर यू डीग नावाचे ॲप लाँच केले आहे ज्यामुळे ऑप्टिकल फायबर केबलसारख्या सारख्या के भूमिगत उपयुक्त मालमत्तेचे नुकसान होऊ शकते अशा असंयोजित खोदकाम रोखण्यासाठी हे ॲप लाँच केले गेले आहे हे ॲप दूरसंचार विभाग आणि भास्कराचार्य इन्स्टिट्यूट फॉर स्पेस ॲप्लिकेशन्स अँड जिओ इन्फॉर्मॅटिक्स यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे थोडक्यात के काय आहे की जमिनीखालून ज्या केबल गेलेल्या आहेत ऑप्टिकल फायबरच्या त्यांना कोणीही कसंही खोदकाम केल्यामुळे इजा पोहोचू नये यासाठी हे ॲप सुरू केलं आहे प्रश्न क्रमांक सात वेदांमध्ये विहित संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बनवलेल्या वैदिक हेरिटेज पोर्टलवर किती वेदांचे ऑडिओ व्हिज्युअल रेकॉर्डिंग पाहायला मिळतात या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार या पोर्टलवर आपल्याला चार वेदांचे ऑडिओ व्हिज्युअल रेकॉर्डिंग पाहायला मिळेल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्लीत वैदिक हेरिटेज पोर्टलचे उद्घाटन केले पोर्टलचे प्राथमिक उद्दिष्ट वेदांमध्ये निहित संदेशांचे संप्रेषण करणे आणि सामान्य लोकांपर्यंत ते अधिक सुलभ करणे हे आहे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांच्या मते वैदिक हेरिटेज पोर्टलवर आता चार वेदांचे ऑडिओ व्हिज्युअल रेकॉर्डिंग आहेत या रेकॉर्डिंगमध्ये चार वेदांचे अठरा हजारपेक्षा जास्त मंत्र आहेत ज्याचा एकूण कालावधी पाचशे पन्नास तासांपेक्षा जास्त आहे प्रश्न क्रमांक आठ भारताने ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत एक हजार शहरे तीन स्टार कचरामुक्त करण्याचे लक्ष ठरवले आहे ही घोषणा आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस दोन हजार तेवीस या दिवशी केली गेली आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस कधी साजरा केला जातो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक तीस मार्च आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस दोन हजार पासून तीस मार्च रोजी साजरा केला जातो ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत एक हजार शहरे तीन स्टार कचरामुक्त करण्याचे लक्ष आहे नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस दोन हजार तेवीस दरम्यान श्री हरदीप एस पुरी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री यांनी जाहीर केले की ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत एक हजार शहरांना तीन स्टार कचरामुक्त रेटिंग प्राप्त करण्याचे लक्ष आहे जीएफसी स्टार रेटिंग प्रोटोकॉल स्पर्धात्मक प्रोत्साहन देण्यासाठी जानेवारी दोन हजार अठरामध्ये लाँच केले गेले आणि यूएलबी मध्ये दृष्टिकोन त्याच्या स्थापनेपासून प्रमाणीकरणामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे प्रश्न क्रमांक नऊ पुढील विधाने वाचा आणि योग्य पर्याय निवडा अ राज्याचा राज्या अर्थसंकल्प राज्याचे अर्थ किंवा मा वित्तमंत्री मांडतात ब दोन हजार तेवीससाठी साठी महाराष्ट्राचा सा अर्थसंकल्प विधानसभा आणि विधान परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी मांडला मित्रांनो या ठिकाणी विधान ब चुकीचं आहे कारण महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी मांडला तर विधान परिषदेत दीपक केसरकर यांनी मांडला म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक, एक फक्त अ महाराष्ट्राचा अर्थसंकल्प दोन हजार तेवीस चोवीस अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला त्यांनी यंदा अर्थसंकल्प सादरी करण्याची नवी पद्धत राज्यात आणली आहे यंदा प्रथमच राज्याचा अर्थसंकल्प आयपॅडवर वर वाचण्यात आला अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रथा सुरू केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारचा पहिला अर्थसंकल्प वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर दीपक केसरकर यांनी विधान, सा के विधान परिषदेत सादर केला आगामी आर्थिक वर्षात विविध कामांसाठी करण्यात आलेल्या तरतुदींची घोषणा फडणवीसांनी केली देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात शिवराज्याभिषेकासाठी तीनशे पन्नास कोटींच्या निधीची घोषणा केली आहे अमृत काळातील पहिला अर्थसंकल्प पंचामृत देहावर आधारित आहे अर्थसंकल्पातील पंचामृत शाश्वत शेती समृद्ध शेतकरी महिला आदिवासी मागासवर्ग ओबीसी सर्व समाज घटकांचा सर्वसमावेशक विकास तीन भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधांचा विकास चार रोजगार निर्मिती सक्षम कुशल रोजगारक्षम युवा आणि पर्यावरणपूरक विकास प्रश्न क्रमांक दहा पुढीलपैकी कोणती विधाने योग्य नाहीत अ आशा भोसले यांना दोन हजार एकवीसचा चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला ब दोन हजार तेवीसचा चा पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला क या पुरस्काराची निवड समिती राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली काम करते मित्रांनो या ठिकाणी विधान ब आणि क दोन्ही चुकीचे आहेत कारण आपल्या धर्माधिकारी यांना दोन हजार जी समिती असते त्या समितीचे अध्यक्षपदी मुख्यमंत्री असतात आणि या ठिकाणी आपल्याला योग्य नसलेली म्हणजे चुकीची विधाने शोधायची आहेत म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन ब आणि क ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना कला आणि संस्कृती क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी प्रतिष्ठित महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित करण्यात आलेल्या एका शानदार सोहळ्यात त्यांना दोन हजार भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार पु ल देशपांडे यांना मिळाला होता दोन हजार बावीसचा चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला एकोणीसशे सत्त्याण्णवपासून पासून हा पुरस्कार दिला जातो या पुरस्काराचे स्वरूप आहे पंचवीस लाख रुपये आणि शाल आणि सन्मानचिन्ह हा पुरस्कार कोणत्या व्यक्तीला दिला जावा यासाठी एक समिती असते या समितीमध्ये मुख्यमंत्री आणि इतर आठ सदस्य असतात मुख्यमंत्री या समितीचे अध्यक्ष असतात तर सांस्कृतिक मंत्री सदस्य असतात आणि सांस्कृतिक कार्यालयाचे सचिव हे सुद्धा सदस्य असतात आणि सांस्कृतिक कार्यालयाचे संचालक हे या समितीचे सदस्य आणि सचिव दोन्ही असतात तसेच विविध क्षेत्रातील तज्ज्ञ अशा पाच अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात येते प्रश्न क्रमांक अकरा जागतिक व्याघ्र मानक संस्थेने मान्यता दिलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अमरावती कन्झर्वेशन अश्युअर्ड टायगर स्टँडर्ड्स या सर्वोच्च जागतिक व्याघ्र मानक संस्थेने वाघांच्या संवर्धनासाठी मेळघाटसह देशभरातील सहा व्याघ्र प्रकल्पांना जागतिक मानकाचा दर्जा बहाल केला आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या निर्मितीला पन्नास वर्षे पूर्ण होत असल्याचा पार्श्वभूमीवर ही उपलब्धी सन्मानजनक मानली जात आहे सहा व्याघ्र प्रकल्पांमध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र पेरियार राष्ट्रीय उद्यान केरळ काली टायगर रिझर्व्ह कर्नाटक पिलीभीत व्याघ्र प्रकल्प उत्तर प्रदेश ताडोबा अंधारे आणि नवेगाव नागझेरा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र यांचा समावेश आहे प्रश्न क्रमांक बारा नुकताच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री सिंह चौहान यांनी मौगंज किंवा मऊगंज हा नवीन जिल्हा म्हणून घोषित केला यानंतर मध्य प्रदेशातील जिल्ह्यांची संख्या टिंबटिंब इतकी झाली या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्रेपन्न मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मौगंजला मध्य प्रदेशातील त्रेपन्नावा जिल्हा म्हणून घोषित केले मौगंज हा रेवा जिल्ह्याचा एक तालुका आहे सी एम चौहान यांनी रिवा येथे एका कार्यक्रमात नौगोंदा त्रेपन्नावा खासदार जिल्हा होणार असल्याचे जाहीर केले रेवा जिल्ह्यातील चार तालुके एकत्र करून ते बांधले जाणार आहेत प्रश्न क्रमांक तेरा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडनद्वारे सेंद्रिय राज्य म्हणून मान्यता मिळवणारे जगातील पहिले राज्य पुढीलपैकी कोणते या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्यायी क्रमांक दोन सिक्कीम केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि सिक्कीमच्या चार मंत्र्यांनी सिक्कीमसाठी गो ग्रीन गो ऑर्गॅनिक या पोस्ट विभागाचे एक अनोखे कवर जारी केले केंद्रीय मंत्र्यांनी या प्रकाशनासाठी पोस्ट विभागाचे आभार मानले आणि वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडनद्वारे सेंद्रीय राज्य म्हणून मान्यता मिळवणारे जगातील पहिले राज्य बनल्याबद्दल सिक्कीम राज्याचे अभिनंदन केले प्रश्न क्रमांक चौदा पाचव्यांदा नागालँडचे मुख्यमंत्री बनणारे रिओ कोणत्या पक्षाचे आहेत या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एन डी पी पी म्हणजेच नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी एन डी पी पीचे नेते नेफ्यु यांनी नागालँडचे पाचवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली राज्यपाल ला गणेशन यांनी बहात्तर वर्षीय खासदार यांना गोपनीयतेची शपथ दिली श्री रिओ हे एन डी पी पीचे नेते म्हणून त्यांची पाचवी आणि सलग दुसरी टर्म सेवा करत आहेत नागालँडचे उपमुख्यमंत्री तादितुयी रंगाकाऊ झेलियांग आणि याथुंगो पॅटर्न यांनी कोहिमा येथे रियो मंत्रिमंडळाच्या इतर सदस्यांसह शपथ घेतली म्हणजे या ठिकाणी दोन उपमुख्यमंत्री आहेत प्रश्न क्रमांक पंधरा पुढीलपैकी कोणत्या राज्यात या उत्सव साजरा केला जातो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मणिपूर या मणिपूरमध्ये दे पाच दिवस चालणाऱ्या होळीची आवृत्ती सुरू झाली आहे मैत्री चंद्र कॅलेंडरमध्ये लांबता फेब्रुवारी ते मार्च पौर्णिमेला हा कार्यक्रम दरवर्षी साजरा केला जातो या त्याला ज्याला कधी कधी बर्निंग ऑफ द स्ट्रॉ हट म्हणून संबोधले जाते ते संध्याकाळानंतर सुरू होते आणि लगेचच या औषांगच्या मागे येते नाकाथेंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रथेमध्ये मुले त्यांच्या शेजाऱ्यांना आर्थिक भेटवस्तूंसाठी विनंती करतात प्रश्न क्रमांक सोळा टिंबटिंब राज्य सरकारने थंथाई पेरियार वन्यजीव अभयारण्य राज्यातील अठराव्या वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्याचे ठरवले आहे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तामिळनाडू तमिळनाडू सरकारने थंथाई पेरियार वन्यजीव अभयारण्य राज्यातील अठरावे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे हे अभयारण्य इरोड जिल्ह्यातील अंतियूर आणि गोबीचट्टीपलयम तालुक्यातील वनक्षेत्रांमध्ये ऐंशी हजार पाचशे सदुसष्ट हेक्टर क्षेत्र व्यापते आणि त्यात अंत्यूर बारगोर थट्टाकराई आणि चेन्नमपट्टी येथील राखीव वनक्षेत्रांचा क्षेत्रांचा समावेश आहे प्रश्न क्रमांक सतरा नोबेल पारितोषिक विजेते बिलियात्स्की यांना दहा वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली त्यांना ही शिक्षा कोणत्या देशात देण्यात आली आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बेलारूस बेलारूसमधील मा मानवाधिकारांचे अग्रगण्य रक्षक आणि दोन हजार बावीसच्या च्या नोबेल शांतता पुरस्काराचे उमेदवार अँगलेस बिलियास्की आणि बेलारूसची राजधानी मिन्स्क येथे दहा वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली बिलियास्की आणि त्यांनी तयार केलेल्या व्यासना मानवाधिकार संघटनेचे इतर तीन प्रमुख सदस्य सरकारच्या विरोधात रॅलीसाठी निधी पुरवल्याबद्दल दोषी आढळले प्रश्न क्रमांक अठरा अलीकडेच माउंट मेरापी ज्वालामुखीचा उद्रेक झाला हा ज्वालामुखी कोणत्या देशात आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक इंडोनेशिया इंडोनेशियातील माउंट मेरापी ज्वालामुखीचा उद्रेक होऊन गावे राखेने व्यापली आहेत माउंट मेरापी जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी एक आहे ज्याचा उद्रेक झाला असून त्यातून धूर आणि राख बाहेर पडली ज्यामुळे गावे झाकली गेली आहेत मेरापी ज्वालामुखी वेधशाळेचा अंदाज आहे की राखेचा ढग शिखराच्या नऊ हजार सहाशे फूट म्हणजे तीन हजार मीटर वर पोहोचला आहे प्रश्न क्रमांक एकोणीस कार्बन डायऑक्साइड आयात करून समुद्राखाली दफन करणारा पहिला देश कोणता या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डेन्मार्क डेन्मार्क सिओटो आयात करणारा आणि समुद्राखाली दफन करणारा पहिला देश आहे डेनमार्कने उत्तर समुद्राच्या एक हजार आठशे मीटर खाली कार्बन डायऑक्साइड संचयित करण्याच्या प्रकल्पाचे उद्घाटन केले जो परदेशातून आयात केलेला कार्बन डायऑक्साइड दफन करणारा जगातील पहिला देश आहे टू स्मशानभूमी जेथे कार्बन वाता अधिक वातावरण वाढ रोखण्यासाठी इंजेक्शन दिले जाते ते जुन्या तेल क्षेत्राच्या जागेवर आहे ब्रिटिश रासायनिक कंपनी इनियॉस आणि जर्मन तेल कंपनी शॉल डी यांच्या नेतृत्वाखाली ग्रीन सँड प्रकल्प दोन हजार तीसपर्यंत पर्यंत दरवर्षी आठ दशलक्ष टन कार्बन डायऑक्साइड साठवण्याची अपेक्षा आहे प्रश्न क्रमांक वीस अमेरिकेने मॅकमोहन रेषेला मान्यता दिली ही चीन आणि टिंबटिंब या भारतातील राज्यातील सीमा आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक एक अरुणाचल प्रदेश चीन आणि भारतातील अरुणाचल प्रदेश यांच्यामधील आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून मॅकमोहन रेषेला औपचारिकपणे मान्यता देऊन अमेरिकेने द्विपक्षीय ठराव मंजूर केला आहे ठरावाने हे राज्य आपल्या भूभागाचे असल्याचा चीनचा दावा नाकारला आणि त्याऐवजी अरुणाचल प्रदेश भारता भारता हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे मान्य केले शिवाय ठरावाने भारताच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेला पाठिंबा व्यक्त केला प्रश्न क्रमांक एकवीस अजय सिंह हे असोचएमचे अध्यक्ष बनले आहेत ते कोणत्या समूहाचे प्रमुख आहेत या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक स्पाइस जेट स्पाइस प्रमुख अजय सिंह हे असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया असोचिएमचे नवे अध्यक्ष बनले आहेत त्यांनी रिन्यू पॉवरचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यकाल पूर्ण केलेल्या सुमंत सिन्हा यांची जागा घेतली आहे सोरीन इन्व्हेस्टमेंट संस्थापक आणि अध्यक्ष संजय यांची नवीन वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक जागतिक दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बावीस मार्च जागतिक जल दिन बावीस मार्च रोजी साजरा केला जातो पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि जागतिक जलसंकटाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी बावीस मार्च रोजी जागतिक जलदिन साजरा केला जातो हा दिवस साजरा करण्याचा प्राथमिक उद्देश एस जी सहाच्या च्या प्रोत्साहन देणे हा आहे ज्याचे उद्दिष्ट दोन हजार तीसपर्यंत पर्यंत प्रत्येकासाठी स्वच्छ पाणी आणि स्वच्छता उपलब्ध करून देण्याचे आहे हा दिवस जल प्रदूषण आणि पाणी यासारख्या पाण्याशी संबंधित समस्याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी समर्पित आहे जागतिक जलदिन दोन हजार तेवीसची ची थीम होती एक्सलरेटिंग द चेंज टू सॉल्व्ह वॉटर अँड सॅनिटेशन क्रायसिस प्रश्न क्रमांक तेवीस सातवी आंतरराष्ट्रीय धर्म धम्म परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भोपाळ मध्य प्रदेश राष्ट्रपती मुर्मू यांनी सातव्या आंतरराष्ट्रीय धर्मधर्म परिषदेचे उद्घाटन केले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भोपाळ मध्य प्रदेश येथे सातव्या आंतरराष्ट्रीय धर्मधर्म परिषदेचे उद्घाटन केले तीन दिवसीय परिषदेत पंधराहून अधिक देश सहभागी होणार होते परिषदेच्या सातव्या आवृत्तीची इस्टर्न ह्युमॅनिझम फॉर द न्यू एरा ही थीम आहे आणि सांची युनिव्हर्सिटी ऑफ द बुद्धिस्ट इंडिक स्टडीजच्या सहकार्याने नियोजित करण्यात आली आहे ज्याचे कुलगुरू डॉक्टर निरिजा गुप्ता देखील अध्यक्ष मुर्मू यांच्यासोबत सामील झाले आहेत प्रश्न क्रमांक चोवीस सहा मार्च दोन हजार तेवीस रोजी कोलालमपूर येथे आसियान इंडिया बिझनेस समिट पार पडली ही या समिटची किती आवृत्ती होती विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाचवी पाचवी आशियान इंडिया बिझनेस समिट सहा मार्च दोन हजार तेवीस रोजी कोलालामपूर येथे झाली आसियान आणि भारतातील वक्ते आणि सहभागींनी आसियान भारत सहकार्याच्या माध्यमातून संबंध कनेक्टिव्हिटी आणि पुरवठा साखळीतील लवचिकता कशी वाढवता येईल यावर चर्चा करण्यासाठी बोलावले इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री पाचव्या आसियान भारत व्यापार शिखर परिषदेला संबोधित केले प्रश्न क्रमांक पंचवीस जागतिक रेबीज दिन हा कधी साजरा केला जातो या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठ्ठावीस सप्टेंबर भारत सरकारने रेबीज प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राष्ट्रीय रेबीज नियंत्रण कार्यक्रम एन आर सी पी सुरू केला आहे एन आर सी पीच्या उद्दिष्टामध्ये मोफत राष्ट्रीय औषध उपक्रमांद्वारे रेबीज लस आणि इम्युनोग्लोबलिन प्रदान करणे योग्य पशु चाव्याद्वारे व्यवस्थापन रेबीज प्रतिबंध आणि नियंत्रण पाळत ठेवणे आणि परस्पर समन्वय प्राण्यांच्या चाव्याद्वारे पाळत ठेवणे आणि रेबीज मृत्यूची नोंद करणे याविषयी प्रशिक्षण घेणे समाविष्ट आहे रेबीज प्रतिबंधाबद्दल जागरूकता वाढवणे रेबीज हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे जो लसीकरणाद्वारे टाळता येऊ शकतो आणि कुत्रा मांजर आणि माकड यांसारख्या संक्रमित प्राण्यांच्या लाळीतून पसरतो दरवर्षी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी जागतिक रेबीज दिन हा रेबीज विषाणू रोगाचा प्रभाव आणि त्याच्यापासून बचाव करण्याच्या पद्धतीबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी पाळला जातो दोन हजार बावीस या वर्षासाठी या दिवसाची थीम होती रेबीज वन हेल्थ झिरो डेट्स प्रश्न क्रमांक सव्वीस राष्ट्रीय युवा परिषद दोन हजार तेवीस एन वाय सी दोन हजार तेवीस हा कार्यक्रम कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार भारत राष्ट्रीय युवा परिषद दोन हजार तेवीस भारताच्या जी ट्वेंटी अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे नॅशनल युथ कॉन्क्लेव्ह दोन हजार तेवीस हा भारतातील आगामी कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश देशातील तरुण आणि सरकारी नेतृत्व यांना एकत्र आणणे हा आहे हा कार्यक्रम भारताच्या जी ट्वेंटी अध्यक्षतेखाली आणि अर्बन ट्वेंटी आणि युथ ट्वेंटी प्रतिबद्धता गटांच्या सहयोगाने आयोजित केला जात आहे युवक आणि सरकारी नेत्यांमध्ये परस्पर शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हा कॉन्क्लेव्हचा उद्देश आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस रिलायन्स जिओ जगातील टिंबटिंब क्रमांकाचा सर्वात मजबूत टेलिकॉम ब्रँड आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दुसरा रिलायन्स जिओ जगातील शीर्ष दहा मजबूत टेलिकॉम ब्रँडच्या यादीत गेल्या वर्षी पाचव्या स्थानावरून क्रमांक दोनवर पोहोचला आहे स्विसकॉमने ब्रँड व्हॅल्यू पाच टक्क्यांनी वाढवून सहा पॉईंट तीन अब्जी केली आणि ब्रँड स्ट्रेंथ इंडेक्स बी एस आय स्कोअर ब्याण्णवसह सर्वात मजबूत टेलिकॉम ब्रँड आहे म्हणजेच पहिल्या नंबरला स्विसकॉम ब्रँड आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस जागतिक आनंद अहवालात हो भारत कितव्या क्रमांकावर आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकशे सव्वीस वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट दोन हजार तेवीसमध्ये भारत एकशे सव्वीसाव्या क्रमांकावर आहे दोन हजार तेवीसचा वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट प्रसिद्ध झाला आणि त्यात असे दिसून आले की फिनलँड हा जग सलग सहाव्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे स्वीडन नॉर्वे स्वित्झर्लंड आणि लक्झनबर्ग सारखे इतर युरोपीय देशांसह डेन्मार्क आईसलँड इस्रायल आणि नेदरलँड्स हे सर्वात आनंदी देश आहेत हे क्रमवाली गॅलप मधील मुख्य जीवन मूल्यमापन प्रश्नाच्या डेटावर आधारित आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस ह्युमन राईट्स इश्यू इन इंडिया अहवाल कोणत्या देशाकडून प्रसिद्ध केला जातो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्यायी क्रमांक तीन अमेरिका अमेरिकेचा ह्युमन राइट्स इश्यू इन इंडिया अहवाल प्रसिद्ध झाला भारतातील मानवाधिकार पद्धतींवरील वार्षिक अहवालात युनायटेड स्टेट्स स्टेट State डिपार्टमेंटने अभिव्यक्ती स्वातंत्र्य मनमानी अटक आणि अटकेची प्रकरणे न्यायबाह्यता न्यायबाह्य हत्या योग्य प्रक्रियेशिवाय मालमत्ता जप्त करणे आणि नष्ट करणे अल्पसंख्यांक गटांविरुद्ध भेदभाव आणि उल्लंघन यावर प्रकाश टाकला आहे क्रमांक तीस हुरून ग्लोबल रिच लिस्टनुसार मुकेश अंबानी हे जगातील अव्वल दहा अब्जा देशांमध्ये स्थान असणारे एकमेव भारतीय आहेत ते कितव्या क्रमांकावर आहेत विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ते नवव्या क्रमांकावर आहेत जाहीर झालेल्या हुरून ग्लोबल लिस्टनुसार रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी जगातील अव्वल दहा अब्ज देशांमध्ये स्थान मिळवणारे एकमेव भारतीय आहेत त्यांच्या संपत्तीत वीस टक्के घसरण होऊनही अंबानी अजूनही ब्याऐंशी अब्ज संपत्तीसह जागतिक स्तरावर नव्या स्थानावर आहेत जगातील सर्वाधिक संपत्ती असणाऱ्या लोकांची यादी एक एलॉनमस्क दोन जेब बेझोज तीन बर्नार्ड अर्नॉल्ट चार बिल गेट्स पाच बफेट सहा ब्रिन सात लॅरी पेज आठ स्टीव बाल्मर नऊ मुकेश अंबानी आणि दहा बर्ड पूच अँड फॅमिली प्रश्न क्रमांक एकतीस ग्लोबल टेरिझम इंडेक्समध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तेरा ग्लोबल टेररिझम इंडेक्समध्ये भारत तेराव्या क्रमांकावर आहे दहाव्या ग्लोबल टेररिझम इंडेक्स जी टी आय अहवालात असे दिसून आले की सलग चौथ्या वर्षी अफगाणिस्तान हा दहशतवादाने सर्वाधिक प्रभावित झालेला देश आहे भारत निर्देशांकात तेराव्या क्रमांकावर आहे मागील वर्षाच्या तुलनेत केवळ किरकोळ घट नोंदवत आहे निर्देशांकातील पंचवीस सर्वाधिक नुकसान झालेल्या राष्ट्रांमध्ये असूनही भारतीय प्रतिसादकर्त्यांनी त्यांच्या सर्वाधिक सुरक्षिततेसाठी सर्वात मोठा धोका म्हणून युद्ध आणि दहशतवाद निवडणे टाळले प्रश्न क्रमांक बत्तीस पुढीलपैकी कोणत्या कंपनीने नासा क्रू सिक्स मिशन लाँच केले आहे या प्रश्नात उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन स्पेसएक्स स्पेसएक्सने नासा क्रू सिक्स मिशन लॉन्च केले स्पेसएक्सने नासाच्या क्रू सिक्स मोहिमेला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या प्रदक्षिणा घालण्यासाठी प्रक्षेपित केले एक रशियन अंतराळवीळ आणि संयुक्त अरब अमिरातीतील अंतराळवीळ नासाच्या दोन क्रू मेटांसह उड्डाणासाठी सामील झाले स्पेस एक्स लाच व्हेकल्प ज्यामध्ये फाल्कन नऊ रॉकेट आहे ज्यामध्ये एनडेव्हर नावाच्या स्वयत्तपणे चालवल्या जाणाऱ्या क्रू ड्रॅगन कॅप्सूलचा समावेश आहे केप कॅनरवेल फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथून सकाळी साडेबारा वाजता वर निघाले प्रश्न क्रमांक तेहतीस हो ते प्रसिद्ध लेखिका शिवशंकर यांना दोन हजार बावीसच्या सरस्वती सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्या कोणत्या भाषेत लिखाण करतात या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तमिळ ए की बिर्ला फाउंडेशनने जाहीर केले की तमिळ लेखिका शिवशंकरी या त्यांच्या दोन हजार एकोणीसच्या सूर्यवंश या संस्मधनासाठी दोन हजार बावीस सालच्या प्रतिष्ठित सरस्वती सन्मान पुरस्काराच्या प्राप्तकर्त्या असतील हा पुरस्कार भारतीय साहित्यातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक आहे आणि पंधरा लाख रुपये रोख आणि एक मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन दिला जातो प्रश्न क्रमांक चौतीस भारत आणि टिंबटिंब या देशाने नवी दिल्ली येथे जेफ्री बाव प्रदर्शन सुरू केले या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार श्रीलंका भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी नवी दिल्लीतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये जेफ्री बावा इज एसेन्शियल बी देयर या प्रदर्शनाचे उद्घाटन केले नवी दिल्लीतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट नवी दिल्लीतील श्रीलंकेचे उ उच्चायुक्तालय आणि जेफ्री बावा ट्रस्ट यांच्या संयुक्त सहकार्याने सुरू असलेल्या या प्रदर्शनात श्रीलंकेचेच प्रसिद्ध वास्तुविशारद दिवंगत जेफ्री बावा यांच्या वास्तुशिल्पाचे प्रदर्शन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक पस्तीस लुईस कॅफेरली यांनी दोन हजार तेवीसचा एबेल किंवा आबेल पुरस्कार मिळाला हा पुरस्कार कोणत्या विषयातील महत्त्वपूर्ण कामगिरीसाठी दिला जातो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक गणित लुईस कॅफेरली यांना दोन हजार तेवीसचा एबेल पुरस्कार मिळाला या पुरस्काराला गणितातले नोबेल असंही म्हणतात लुईस कॅफेरली यांना मुक्त सीमा समस्या आणि मॉगने एम्पेराय समीकरणासह नॉनलाइनर आंशिक विभेदक समीकरणासाठी नियमितता सिद्धांतातील महत्वपूर्ण योगदानासाठी दोन हजार तेवीसचा चा पुरस्कार मिळाला आहे पुरस्कारामध्ये सात पॉईंट पाच क्रोनर सुमारे सात लाख वीस हजार यु एस डॉलरचा आर्थिक पुरस्कार आणि नॉर्वेजियन कलाकार हेनरिक हॉगन यांनी डिझाईन केलेला काचेचा फलक समाविष्ट आहे शिक्षण मंत्रालयाच्या वतीने नॉर्वेजियन अकादमी ऑफ सायन्स अँड लेटर्सद्वारे हा पुरस्कार दिला जातो प्रश्न क्रमांक छत्तीस फ्रिंजेक्स दोन हजार तेवीस हा लष्करी सराव भारत टिंबटिंब या देशासोबत करतो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फ्रान्स भारत आणि फ्रान्स संयुक्त लष्करी सराव तिरुवनंतपुरम येथे झाला सात आणि आठ मार्च दोन हजार तेवीस रोजी भारतीय लष्कर आणि फ्रेंच सैन्य त्यांच्या पहिला संयुक्त लष्करी सराव फ्रिंजेक्स तेवीस केरळमधील तिरुवनंतपुरम येथील पांगाडे मिलिट्री स्टेशनवर आयोजित केला गेला दोन्ही लष्कर प्रथमच या स्वरूपामध्ये सहभागी होत आहेत प्रत्येक तुकडीमध्ये फ्रेंच सहाव्या लाईट अर्मर ब्रिगेडमधील गट आणि तिरुवनंतपुरम मध्ये तैनात भारतीय लष्कराचे जवान यांचा समावेश आहे प्रश्न क्रमांक सद्वीस भारत आणि फ्रान्स यांच्यामधील मरीन टाइम पार्टनरशिप एक्सरसाइज एम पी एक्स कोणत्या समुद्रात पार पडला या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अरबी समुद्र भारत आणि फ्रान्स यांच्यातील मरीन टाइम पार्टनरशिप एक्सरसाइज सुरू झाली भारतीय नौदलाच्या स्वदेशी बनावटीचे मार्गदर्शक क्षेपणास्त्र फ्रिगेट आयन सह्याद्रीने अरब समुद्रात फ्रेंच नेव्ही जहाजे आणि क्लास फिगेट हो मरीन टाइम पार्टनरशिप एक्सरसाइज मध्ये भाग घेतला भागीदारी सराव दहा ते अकरा मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता प्रश्न क्रमांक अडतीस ला पेरोस हा बहुपक्षीय सराव कोणत्या देशाकडून आयोजित केला जातो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फ्रान्स तेरा आणि चौदा मार्च दोन हजार तेवीस रोजी हिंद महासागरात ला पेरोस या बहुपक्षीय सरावाच्या तिसऱ्या आवृत्तीचे आयोजन केले गेले रॉयल ऑस्ट्रेलियन नौदल फ्रेंच नौदल भारतीय नौदल जपानी सागरी सेल्फ डिफेन्स फोर्स रॉयल नेव्ही आणि युनायटेड स्टेट्स नेव्ही सर्व लोक जहाजे आणि आवश्यक हेलिकॉप्टर या कार्यक्रमात सहभागी झाले दर दोन वर्षांनी हा सराव फ्रेंच नौदलाद्वारे आयोजित केला जातो याचा उद्देश भारत पॅसिफिक क्षेत्रातील सहभागी नौदलांमधील सागरी क्षेत्र जागरूकता आणि सागरी सहकार्य सुधारणे हा आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस जागतिक वन्यजीव दिन कधी साजरा केला जातो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीन मार्चला प्रत्येक वर्षी तीन मार्च रोजी संपूर्ण जगभरात जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा केला जातो एकोणीशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये स्वाक्षरी झालेल्या वन्यप्राणी आणि वनस्पतींच्या लुप्तप्राय प्रजातीमधील आंतरराष्ट्रीय व्यापारावरील अधिवेशन सायटिस वाढदिवस असल्याने ही तारीख निवडली गेली आहे एकोणीशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन इंड पेशीस ऑफ वाईल्ड फोना अँड फ्लोरा साईट्स अधिवेशनाचा अवलंब करण्याची तारीख देखील चिन्हांकित करते प्रश्न क्रमांक चाळीस शून्य भेदभाव दिवस कधी साजरा केला जातो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक एक मार्च दिन एक मार्च आम्ही प्रत्येकाचा पूर्ण आणि उत्पादक जीवन जगण्याचा आणि सन्मानाने जगण्याचा सा अधिकार साजरा करतो झिरो डिस्क्रिमिनेशन डे हे अधोरेखित करतो की लोकांना कसे माहिती मिळू शकते आणि समावेशन करुणा शांतता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बदलाची चळवळ कशी वाढवता येईल शून्य भेदभाव दिन सर्व प्रकारचे भेदभाव संपवण्यासाठी ती, एकतेची जागतिक चळवळ निर्माण करण्यास मदत करत आहे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न प्रश्न आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि त्याबद्दलचे आपले अभिप्राय तुम्ही आम्हाला टेलिग्राम व्हॉट्सॲप किंवा कमेंटद्वारे कळवू शकता व्हिडिओ संपवण्याआधी एक विनंती आहे की ज्यांना कोणाला दोन हजार तेवीसमध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी प्रश्नोत्तरांचा सराव करायचा असेल त्यांनी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच चॅनलवर अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आणि इतर अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र